नमस्कार, आज मी तुम्हाला टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी आम्ही बोलतो करून दाखवणार आहे तुम्हाला. अगदी सोप्यात सोपे, काय साहित्य पण कमी आहे, अगदी आणि झटपट पटकन होणारी आहे. दाखवते तुम्हाला आज टोमॅटोची भाजी करून. हे टोमॅटो घेतलेत आहेत बघा, बारीक कापून घेतलेत आहेत. कसे कापायचे बघा, एकदम बारीक. हे बघा, एकदम बारीक कापायचे. 5 टोमॅटो घेतलेत आहेत हे कापून, आणि 4 कांदे घेतलेत आहेत हे बघा, बारीक असे. इथे पण कांदा पण बारीक कापायचा, एकदम बारीक, तरच ना चटणी होणार आहे, भाजी चांगली मिळून येणार चांगलं. म्हणून बारीक कापायचं टोमॅटो पण. आणि हे खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं किसून घेतलं आहे हे बघा. आणि फोडणीसाठी आपल्याला हे मोहरी घेतली आहे 1/2 चमचा, लाल मसाला 1.5 चमचा आमचा, आणि ही हळद घेतली आहे 1/2 चमचा, आणि ही मिरची घेतली आहे 2, एकदम बारीक कापून घेतलेत आहेत हे बघा. आणि कोथिंबीर, कढीपत्ता, तेल आणि मीठ एवढंच. कोथिंबीर जरा जास्त घ्यायची आपल्याला हे बघा, आणि कढीपत्ता पण. कढीपत्त्यान छानच स्वाद येतो अगदी. आता काय नाही, डायरेक्ट फक्त आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. हे बघा, गॅस पेटवते, आता कढई तापली आहे. हे बघा, आता तेल ओतायचं, आणि आपल्याला ना मोहरीच टाकायची आहे, मोहरीचीच फोडणी द्यायची आहे. तुम्ही जिरं वगैरे ना, लसूण वगैरे टाकायची नाही आपल्याला ह्या टोमॅटोच्या भाजीत. तेल तापू दे, तेल आपलं तापलं आहे बघा. आता मोहरी टाकायची, जिरं वगैरे टाकून ना नाही चांगली लागत, लसूण पण टाकून नाही तेवढी लागत, चांगली नाही लागत. फक्त मोहरी आणि कढीपत्ता मस्त फोडणी द्यायची, नाही होय. एकदा मोहरी तळतळली ना की गॅस आपल्याला कमी करायचा, तेल तापलं की. हे बघा, आता कढीपत्ता टाकते, आपल्याला ही मिरची टाकायची, बारीक कापायची हिरवी मिरची, आणि आता आपल्याला हा कांदा टाकायचा. आता जरा आपल्याला गॅस फास्ट करायचा, कारण कांदा जरा आपल्याला नरम करून घ्यायचा. बघा, कांदा आपला नरम झाला आहे. हा बघा, असा गॅस कमी जास्त करून चांगला नरम करून घ्यायचा. हे बघा, आता हळद टाकायची, गॅस कमी करायचा. आपला लाल मसाला टाकायचा. हे बघा, आता मसाला आणि हळद आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. ती आता आपल्याला हे टोमॅटो चांगले ना पिकलेले घ्यायचे, मस्त एकदम पिकलेले पण आंबट होते. हा जरा आंब पिकलेले असे लाल असे मस्त. हे टोमॅटो चांगली फिरवून घ्यायची, जरा गॅस फास्ट करायचा. हे बघा, आता बघा परतून झालं आहे. जरा आता मीठ टाकायचं आपल्याला, चवीनुसार चांगलं बसतो. फिरवायची, गॅस जरा कमी करायचा. हां, आणि जरा 2 मिनटं किंवा 1 मिनिट असं झाकण ठेवायचं, म्हणजे ह्याला पाणी सुटणार. 1-2 मिनटं आपल्याला गॅस कमी करून असं झाकण ठेवायचं. हे बघा, 2 मिनटं झालीत आहे. हे बघा, पाणी सुटलं ना. आणि कसं, ह्या रेसिपीला आपल्याला पाणी अजिबात नाही वापरायचं. टोमॅटोला पाणी सुटतं ना, म्हणून पाणी नाही वापरायचं. चांगली ना नरम पडलीत आहेत टोमॅटो आता. आणि टोमॅटो कसं, देठाजवळची बाजू असते ना, ती एकदम बारीक कापायची. देठाजवळची टोमॅटो असतात ना, ते बारीक कापायचे, कारण का ते जाडसर ठेवले ना, मग ते जरा शिजायला पण जरा हे होतं, वेळ लागतो. आणि आता आपल्याला हे खोबरं टाकायचं. खोबरं टाकून ना जरा फिरवायची, आणि कोथिंबीर ना आपल्याला नंतर टाकायची आहे, पण ही शिजवायची आहे आपल्याला अजून चांगली. टोमॅटो मस्त नरम व्हायला पाहिजेत. कलर बघा, अशीच्या अशी करून बघा तुम्ही नक्की. तांदळाची भाकरी पण मस्तच लागते ना. हो, जरा झाकण ठेवते. हे बघा, 2-3 मिनिटात आपल्याला बघायचं आहे बघा कसं तेल सुटतं ना. हे जे आपल्या आपण कांद्यात टाकलेलं असतं ना, ते दिसायला पाहिजे बघा वरती. चांगली फिरवायची, बघा कशी मस्त झाली आहे. जरा हे टोमॅटो दिसायला नाही पाहिजे आपल्याला, अशी शिजवून घ्यायची चांगली. हे बघा,
असे टोमॅटो दिसायला नाही पाहिजे, एकदम नरम व्हायला पाहिजे, दाखवते मस्त चटणी होणार असते. हा अजून जरा शिजायला पाहिजे, जरा शिजायला हवी आहे. आणि कसं माहितीये, टोमॅटो जर जास्त पिकलेले असतात ना त्यांना पाणी सुटतं मग जास्त, मग तुम्ही गॅस ना फास्ट करून असं हे करून घ्या, पाणी आटवून घ्यायचं. मग जरा झाकण ठेवते बघा, अशी वाफेवरच चांगली शिजवायची. हा आता आपल्याला ना कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर जरा ना जास्त टाकायची, कमी असेल तर कमी टाकायची, जास्त असेल तर जास्त जरा टाकायची. मस्त चव लागते, मस्त चव लागते. आणि चांगली ना गॅस फास्ट करायचा. हे बघा गॅस फास्ट करते, चांगली फिरवून घ्यायची, ओली ठेवायची नाही अजिबात, मस्त तरतवून घ्यायची. बघा कशी दिसते मस्त ना. होय पावट्याची आमटी तुम्हाला मी दाखवलेली आहे, ती जरा नक्की करून बघा एकदा. चांगली पाणी म्हणजे चांगली अशी फिरे बघा, पाणी नाही ठेवायचं असं अजिबात, चांगली अशी फिरवून घ्यायची मस्त अशी गॅस फास्ट करून. ही झाली आहे आपली, हे बघा जरा असं झाकण पोकळ ठेवायचा, एकदम पॅक नाही ठेवायचं नाही तर पाणी सुटतं ना आणखीन. आता उतरते आणि एक भाकरी देते तुम्हाला खायला या भाजीबरोबर. मस्त लागते ना तांदळाची भाकरी, म्हणून पटकन आता आई एक तांदळाची भाकरी टाकते. हे तांदळाचं पीठ आणि आपल्याला हे गरम पाणी ओतायचं आहे. तुम्हाला आईन पण दाखवले आणि मी पण दाखवले तांदळाची भाकरी एकदम व्यवस्थित बनवून, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता पटकन ही भाजून दाखवते आई भाकरी. चांगलं मळून घ्यायचं, आपण गॅसवर भाजत असलो ना की आपण एकदाच पीठ हे मळून घ्यायचं, चांगलं वेळ पण लागत नाही, गॅस पण बचत, पटापट टाकता येतात भाकऱ्या. आता हा गोळा करून आपण छोटासा असे बघा भाजून भाजते भाकरी. आता तांदळाचं असं पीठ लावायचं, तवा ठेवलाय तापवत एका बाजूला. तांदळाच्या पीठात ना जरा असं गव्हाचं पीठ घेतलं ना तरी पण चांगली होते हा भाकरी, थोडस म्हणजे तीन वाट्या जर चार वाट्या पीठ तांदळाचं असेल तर एक वाटी गव्हाचं घ्यायचं, चांगली येते भाकरी. झाली बघा, तवा पण तापला. पिठाची बाजू वरती करायची, अशी घेऊन अशी करायची पिठाची बाजू वरती आणि लगेच पाणी टाकल्या टाकल्या पाणी लावायचं. पाणी सुकलं ना की आपल्याला परतायची भाकरी, लगेच दुसरी म्हणून मळून ठेवायचं असं पटकन. कावील तसं ना पाण्यात भिजवायचं आहे बघा, असं चांगलं अशी पर साईडने सगळी परतून घ्यायची अशी. ही होईपर्यंत आईची दुसरी पण थापून झाली आहे. झाली अशी साईडने ना खालून अशी भाजून कडक करून घ्यायची, तर अशी फिरवल्यावर ताट राहायला पाहिजे आणि फुगायला पाहिजे, फुगायला पाहिजे. हे बघा अशी ताट राहायला पाहिजे. अशी भाकरी फुगायला पाहिजे मस्त. हे बघा आपोआप फुगली, आपोआप फुगते ना. आता आपली भाकऱ्या तयार आहेत, आपली भाजी तयार आहे, टोमॅटोची भाजी चटणी. हे बघा
या खायला। आज मी तुम्हाला हे टोमॅटोची भाजी म्हणजे चटणी करून दाखवली आणि गरम तांदळाची भाकरी अशी ज्या अशी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली ती, करून बघा आणि सांगा म्हणजे तुम्हाला हे समजेल कलरवरनच कशी झाली आहे ती। आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा।